मंडळी नुकतंच एनसीबीने म्हणजेच केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉर्डेलिया क्रूजवरील ड्रग्ज पार्टीचा डाव उधळून लावला. एनसीबीने टाकलेल्या या छाप्यामध्ये पकडलेल्या आरोपींमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सुद्धा सामील आहेत. त्यामुळे हे प्रकरण खूपच चर्चेत आले. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. मंडळी समीर वानखेडे हे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे पती आहेत. पण या छाप्यात शाहरुखचा मुलगा आर्यनला आरोपी म्हणून पकडल्याने खूप वाद देखील सुरू आहेत. कारण या छाप्यात एनसीबी सोबत भाजप पक्षाचे दोन पदाधिकारी सुद्धा सामील असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. यावरून अनेकांनी एनसीबीला टार्गेट करत ते जाणून बुजून बॉलिवूड सेलिब्रिटींना बदनाम करत असल्याची टीका अनेकांनी एनसीबीवर केली. तर काहींनी हे भाजप पक्षाच्या इशाऱ्यावर देखील सुरू असल्याचं म्हटलंय. पण मंडळी या सर्व टीकाकारांना आता अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सडेतोड उत्तर दिले. अभिनेत्री क्रांती म्हणाली की तुम्ही करत असलेल्या पाठिंब्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. खरं तर आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. खास करून एनसीबीचे प्रयत्न, सतत छापेमारी आणि निर्भीडपणे ते करत असलेली मेहनत तुम्ही ओळखल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने ज्यावेळी बॉलिवूडचा संबंध येतो त्याचवेळी लोक बातम्यांमध्ये रस घेतात. एनसीबी करत असलेल्या कामाचं वेळोवेळी माध्यमांकडून रिपोर्टिंग होत आहेत. दोषींना पकडण्याचं त्यांचं कामसुद्धा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि अशाच प्रकारे तुमचं प्रेम, पाठिंबा कायम पाठीशी राहील हीच आशा व्यक्त करते. सध्या एनसीबी मुद्दाम बॉलिवूडला लक्ष्य करते असे आरोप समाजातील काही जण करत आहेत. पण त्या सगळ्यांना एक विनंती आहे, प्लीज आधी आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यानंतर टीका करा. ते दररोज नव्या संघर्षांना सामोरे जात असतात आणि आपण घरी सुरक्षित बसून आपल्या फॅन्सी फोनमधून टीका टाईप करत असतो. निस्वार्थीपणे देशाची सेवा करणाऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीने वागूयात असं अभिनेत्री क्रांती रेडकर हिने म्हटलं आहे. तर मंडळी यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.